बाई 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 रमली ग माझी पोर लाज नाही वाटत तुला तुझी ही मेहनत आणि तिकडे तुझा भाऊ दिवस रात्र कडाई समोर राबतोय त्याचं काय म्हणशील तू ती मेहनत दिसत नाही का तुला तिकडे तो राबतोय आणि घरात म्या तुम्हा समजांची खरकटी आणि उचलायला म्या एकटी असं बाटली बस झालं आता ती नखा तरी कापली आता बाटली तरी पडेन आता लाज नाही वाटत तू नवीन नथ घेतली का ग आता मला कधी बघितलंस का नथ घेताना आणि आता नथ मी घ्यायची का लेकी सुनांसाठी घ्यायची का विचारतोय नाही ते दादाने पैसे दिले ना त्याच्यात बघ मला ही रिसीट सापडली आजचीच तारीख आहे तुझ्यासाठी नाही मग दादाने होणाऱ्या वहिनीसाठी घेतले असणार काय बोललास काय बोललास पुन्हा बोल मी कुठं काय बोललोय या रिसीट वर बघ ना बघ नथ 22,400 किंमत आहे एवढे काय ग जानवी तू दादाकडे नथ मागितली होतीस नाही ना जिजा काही काय मी शुभम दादाकडे कधी काय मागते काय ही नथ ना दादाने बहिणीसाठीच घेतली असणार बघ शक्यच नाही माझा शुभम मला विचारल्याशिवाय असं काही करणारच नाही 22,000 खर्च तू आपण बायकोवर असं होणारच नाही हे शक्यच नाही हा कागद नक्की त्याच्या खिशामध्ये चुकून आला असणार तुम्ही शुभमला बोलवून आणा तो पण हेच सांगतोय की नाही बघा आत्ताच्या आत्ता त्याला बोलवून आणा जा